नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 10 आप्पांचे पत्र या अरविंद जगताप यांच्या पाठांचा स्वाध्याय बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पाठांच्या स्वाध्यायाच्या जे काही मी व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओचा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। तर बघूयात आपण आप्पांचे पत्र या पाठाचा स्वाध्याय। आपल्याला आकृतिबंध पूर्ण करा अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो, त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ह्या चौकटीमध्ये लिहाव्या लागतात। तर या ठिकाणी बघा, अकारण चिंता केल्याने आप्पांच्या मते होणारे परिणाम, तर पाठामध्ये सांगितलेलं आहे की चिंतेने कपाळावरील आठ्या वाढतात आणि चिंता केल्याने मार्क्स वाढत नाहीत, असे दोन परिणाम आप्पांनी आपल्याला या पाठामध्ये सांगितलेले आहेत। त्यानंतर शाळेचे शेवटचे वर्ष संपल्यावर विद्यार्थ्यांना पुढील वर्षी करावी लागणारी कामे कोणती आहेत, तर पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये जावे लागणार आहे विद्यार्थ्यांना आणि आयुष्यात काय व्हायचं त्यासाठी कोणतं क्षेत्र निवडायचं याचा निर्णय घ्यावा लागणार, असं लेखकांनी या पाठामध्ये आपल्याला अधोरेखित केलेलं आहे। त्यानंतर मन लावून कला सादर करणारे उतार्यात उल्लेखलेले दोन कलावंत ज्यांची नावे उतार्यामध्ये आलेले आहेत ते कोण आहेत, तर सुदर्शन पटनायक आणि बिस्मिल्ला खान हे दोन ते कलावंत आहेत। त्यानंतरचा आकृतिबंध आहे कामाच्या बाबतीत आप्पांचे मत। तर कामाच्या बाबतीत आप्पांनी कोणतं मत व्यक्त केलेलं आहे, तर कोणतेच काम छोटं किंवा मोठं नसतं हे एक त्यांचं पहिलं मत आहे। आणि दुसरं कामाविषयी त्यांचं मत आहे की आपण जे काम करतो ते किती मन लावून करतो ते महत्त्वाचं असतं। तर काम करण्याच्या बाबतीत आप्पांनी आपल्याला या पाठामध्ये अशा स्वरूपाचं मत व्यक्त केलेलं दिसते। त्यानंतर मुलांनी काय बनावे अशी आप्पांची अपेक्षा आहे, तर मुलांनी कोणकोणते क्षेत्र निवडावे, कशामध्ये प्राविण्य निर्माण करावे, तर कुणी गायक व्हावे, कुणी लेखक व्हावे, नवनिर्मिती करणारे कुणी कलाकार व्हावे, तर कुणी शेतकरी करावे, शेतकरी बनावे अशी आप्पांची अपेक्षा आहे किंवा त्यांची इच्छा आहे, हे आपल्याला या पाठामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर आप्पांनी भावी आयुष्यासाठी मुलांना दिलेला संदेश किंवा सल्ला कोणता आहे, तर आनंदी रहा आयुष्यामध्ये, आयुष्य मनसोक्त जगा आणि आयुष्यात नवीन काहीतरी भव्य दिव्य असे करा की त्यात तुमच्यासारखे तुम्हीच असणार, अशा स्वरूपाचा संदेश आप्पांनी या पाठामध्ये मुलांसाठी दिलेला आहे। त्यानंतर कारणे लिहा अशा स्वरूपाची सुद्धा कृती आपल्याला विचारल्या जाऊ शकते। बघा, आजची मुले सुदैवी आहेत कारण, आता या प्रश्नांची उत्तरे मी वेगळ्या कलरमध्ये ती ओळखायला येण्यासाठी लिहिलेली आहे। पेपरमध्ये मात्र आपण एकाच एक निळा किंवा काळ्या शाईच्या पेनने पेपर लिहायचा असतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आजची मुले सुदैवी आहेत कारण काय आहे, तर रोज नवनवीन गोष्टी त्यांच्या कानावर पडतात, हे कारण आपल्याला पाठामध्ये सांगितलेलं आहे। आप्पांनी विद्यार्थ्यांशी बोलायची संधीच मिळाली नाही कारण, विद्यार्थी नेहमी घाईत असायचे म्हणून। पुस्तकाचे पाने महत्त्वाची असतात कारण
पुस्तकाच्या पानात डोक्याचं खाद्य असतं, म्हणून ती पाने महत्वाची असतात. झाडाची पाने महत्वाची असतात त्याचं काय कारण आहे? तर झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचं बळ असते, म्हणून झाडाची पानंही महत्वाची असतात. तर अशा स्वरूपाची जी उत्तरे आहेत ती आपल्याला लिहावी लागतात. त्यानंतर अशाही स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकते किंवा ही जी कृती आहे, आप्पांची खालील गुण दर्शवणारी वाक्य उतार्यातून शोधून लिहा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसा विचारला जाईल किंवा कोणत्या स्वरूपात आपल्याला विचारला जाईल हे आपल्याला सांगता येणार नाही, परंतु पाठ जर आपण चांगला अभ्यासलेला असेल तर प्रश्न कशाही स्वरूपाचा विचारला आणि एकदा तो प्रश्न आपल्या लक्षात आला की आपल्याला निश्चित त्याचं उत्तर लिहिता येते. म्हणून पाठ अभ्यासणे फार महत्वाचे असते. त्यासाठी मी प्रत्येक पाठाच्या स्पष्टीकरणाचे व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत आणि ते सर्व व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी बघा, आप्पांचे शिक्षण प्रेम, कोणत्या वाक्यातून तुम्हाला आप्पांना शिक्षणाविषयी प्रेम आहे, शिक्षणाविषयी त्यांना आवड आहे हे तुमच्या लक्षात येते? तर आप्पा त्या वाक्यामध्ये पाठामध्ये आपल्याला सांगतात की मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो. म्हणजे यावरून त्यांना शिक्षणाविषयी आवड आहे हे सिद्ध होते. त्यानंतर स्वच्छता, त्यांना स्वच्छतेची आवड आहे कशावरून आपल्याला ओळखायला येते? तर आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही कारण मी तिथे काम करतो, हे त्यांचं जे वाक्य आहे ते त्यांच्यातील स्वच्छता हा जो गुण आहे, स्वच्छतेविषयी आवड असणारा जो गुण आहे तो आपल्याला अधोरेखित होताना दिसतो. त्यानंतर कल्पकता, एका माणसाने 10 झाडे जरी लावली तरी या देशाचे चित्र बदलून जाईल, या वाक्यातून त्यांच्या कल्पक वृत्तीची जाणीव आपल्याला या ठिकाणी होते. तर अशा स्वरूपाचे प्रश्न सुद्धा आपल्याला येऊ शकतात. विविध रंगी विविध अंगाने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर त्या प्रश्नांची तशा स्वरूपाची उत्तरे आपल्याला लिहिता आली पाहिजे. त्यानंतर खालील वाक्यातील क्रियाविशेषणे ओळखा, अशा स्वरूपाच्या कृती सुद्धा आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. बघा, तर सुरुवातीला आपल्याला क्रियाविशेषण म्हणजे काय ते माहीत असायला पाहिजे. तर वाक्यातील क्रियापदाविषयी किंवा वाक्यातील क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला क्रियाविशेषण असं म्हणतात. तर बघा, ती लगबगीने घरी पोहोचली हे एक वाक्य आहे. आता पोहोचणे हे क्रियापद आहे. कसे पोहोचले? तर लगबगीने पोहोचली, म्हणजेच पोहोचली या क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे तो लगबगीने हा आहे, म्हणून क्रियाविशेषण लगबगीने होईल. जोसेफ अवघड गणित देखील सहज सोडवतो, सोडवण्याची क्रिया आहे ती कशी होत आहे? सहज होत आहे, म्हणून या क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द हा सहज आहे, म्हणून या ठिकाणी सहज हे क्रियाविशेषण होईल. आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते. आता ऊन पडले होते होणार कधी आहे? घटना कधी घडलेली आहे? तर आज घडलेली आहे, म्हणून या क्रियेविषयी विशेष माहिती आपल्याला आज हा शब्द सांगतो, म्हणून या ठिकाणी क्रियाविशेषण आज होईल. ते फुल रात्री उमलते, उमलण्याची क्रिया कधी होते? तर त्या क्रियेविषयी विशेष माहिती सांगितलेली ती रात्रीला होते, म्हणून रात्री हा जो शब्द आहे तो क्रियाविशेषणाचं काम या वाक्यामध्ये करत आहे. तू पुस्तक दूर धरण्याची क्रिया कशी होत आहे? दूर धरण्यास सांगितलेली आहे, तर त्यामुळे दूर हा जो शब्द आहे या ठिकाणी क्रियाविशेषण आहे. तर अशा स्वरूपाच्या सुद्धा कृती आपल्याला त्या पाठाच्या संदर्भात विचारल्या जाऊ शकतात. तर
प्रत्येकच पाठाच्या बाबतीत आपण अशा वेगवेगळ्या कृतीच्या दृष्टीने विविधांगी अभ्यास आपण करायला पाहिजे. त्यानंतर खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. शब्दयोगी अव्यय आपल्याला आपल्याला माहीत असायला पाहिजे. शब्दयोगी अव्यय म्हणजेच दोन शब्दातील संबंध दर्शविण्यासाठी शब्दाला जोडून येणारा जो शब्द आहे, जो अव्यय आहे, त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात की जो शब्दाला जोडून येतो. बघा, पक्षाने दाण्यावर झडप घातली, पक्षाने दाण्यावर झडप घातली. आता या ठिकाणी वर हा जो शब्द आहे तो याला जोडून आलेला आहे, म्हणून वर हा शब्दयोगी अव्यय आहे. तिचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतो, तर या ठिकाणी डोळ्यासमोर हा जो आहे समोर शब्द जो आहे तो या शब्दाला जोडून आलेला आहे, आणि या शब्दामुळे त्या शब्दाचा संबंध जो आहे तो दुसऱ्या शब्दाशी जोडल्या गेलेला आहे, म्हणून समोर हा जो आहे तो शब्दयोगी अव्यय आहे. छोटा बाळ मुलाबरोबर खाऊ खात होता, तर या ठिकाणी मुलाबरोबर हा जो शब्द आहे तर यामध्ये मुला या शब्दाला जोडलेला बरोबर हा जो शब्द आहे तो शब्दयोगी अव्यय आहे. परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले, तर या ठिकाणी मिळाल्यामुळे, या ठिकाणी मुळे हा शब्द जो आहे तो या शब्दाला जोडून आलेला आहे, त्यामुळे तो शब्दयोगी अव्यय आहे. तर अशा स्वरूपाचे प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात, त्यामुळे अशा प्रश्नांची तयारी सुद्धा आपण केलेली असायला पाहिजे. त्यानंतर स्वमत ही एक कृती आपल्याला विचारली जाते, त्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि आपल्या मताने आपल्या विचारानुसार त्यामध्ये आपल्याला त्यांची उत्तरे लिहावी लागतात. अर्थात त्यामध्ये पाठांचा सुद्धा आपल्याला आधार घ्यावा लागतो, परंतु यामध्ये तुमची शब्दरचना, तुमची कल्पकता ही असणं महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला कोणते प्रश्न विचारलेला आहे. या प्रत्येकच व्हिडिओमध्ये मी थोडेसे वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात असे संभाव्य प्रश्न काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. एरवी पाठाच्या शेवटी किंवा अन्य पुस्तकामध्ये आपल्याला बरेचसे प्रश्न वाचायला मिळतात, त्यांची तयारी सुद्धा होते, परंतु आणखी काही आपण आपल्या कल्पकतेप्रमाणे माझ्या पद्धतीने अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या माध्यमातून काही नवनवीन प्रश्न मी काढण्याचा आणि त्यांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचं आहे, हे विधान पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात समजावून सांगा. बघा, पाठामध्ये हे विधान आलेलं आहे की आप्पांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचं आहे. तर या प्रश्नाच्या संदर्भात किंवा या स्वमताच्या संदर्भात आपल्याला असं मत मांडता येईल. बघा, अप्पांचे पत्र या पाठात आपण करत असलेल्या कार्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन मनात ठेवला तर कार्य छोटे की मोठे हे महत्त्वाचे ठरत नसून कित्येक छोट्या छोट्या कार्यातून सुद्धा आपण कौतुकास पात्र होऊ शकतो याचे विवेचन केलेले आहे. पाठातील अप्पा हा पेशाने शिपाई आहे, पण तो शिपायाचेच काम एवढे मन लावून करतो की तो स्वतःच्या कार्याविषयी अभिमान बाळगतो. सनई वाजविण्याचे किंवा वाळूचे शिल्प बनविण्याचे क्षुल्लक कार्य सुद्धा मन ओतून केल्याने जगप्रसिद्ध होता येते हे सुदर्शन पटनायक व बिस्मिल्ला खान यांनी जगाला दाखवून दिलेले आहे, याचे उदाहरण या पाठामध्ये दिलेले आहे. पण तीच सनई वाजविणारे लग्न मंडपात कित्येक दिसतील किंवा वाळूचे शिल्प बनविणारे जगात कित्येक भेटतील, परंतु
त्यांनी त्यांच्या कार्यात मन लावले नाही, म्हणून तर ते लग्न मंडपापुरते किंवा त्या त्यांच्या शिल्पापुरते मर्यादित राहिले। म्हणून तुम्ही जे कोणतं कार्य करत असाल, ती जी किंवा जी कोणती गोष्ट तुम्ही करत असाल, ते कार्य कोणतेही असो ते महत्त्वाचं ठरत नाही, किंवा ती गोष्ट कोणती असो ती महत्त्वाची ठरत नाही, तर ती गोष्ट किंवा ते कार्य तुम्ही किती मन लावून करता हे महत्त्वाचं असते। अशा स्वरूपाचा एक विचार या पाठामध्ये आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा स्वरूपाचा एक आशय आपल्याला या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी लिहिता येईल। त्यानंतर आपणनी मांडलेल्या पर्यावरण विषयक विचाराबाबत आपले मत स्पष्ट करा। बघा, या पाठामध्ये आपणनी झाडांच्या संदर्भात विचार मांडलेले आहेत पर्यावरणाच्या संदर्भात। तो जो विचार आहे त्या विचाराच्या बाबतीत तुमचं मत काय आहे? बघा, आप्पांचे पत्र या पाठात, आप्पा हा शाळेचा शिपाई आहे, त्यांनी विद्यार्थ्यांशी पत्ररूप संवाद साधताना काही मार्गदर्शक आणि सहज घडणाऱ्या मोलाच्या गोष्टीचे विवेचन केले आहे। एका व्यक्तीकडून एक झाड 10 झाडे जरी लावली व ती जोपासल्या गेली तर या क्षुल्लक कार्यातून किती मोठे कार्य उभे राहते याचे त्यांनी आपल्याला आकलन करून दिले। आपल्या देशातील 1000 रुपये खर्च करून बाहेरच्या देशात निसर्ग बघायला जाणाऱ्या लोकांना स्वतःचा देशच निसर्ग संपन्न होऊन जाईल अशा स्वरूपाचा आशावाद सुद्धा त्यांनी या पाठामध्ये आपल्याला व्यक्त केलेला आहे। शिवाय या कार्यामुळे पर्यावरणात समतोल निर्माण होईल। मानव हा पर्यावरणाचा घटक आहे, पर्यावरणाची जोपासना करणे हे त्याचे कर्तव्य आहे। पर्यावरणाशिवाय आपले अस्तित्व शून्य आहे हे प्रत्येक व्यक्तीला आज माहीत आहे। त्यासाठी झाडे झुडपे यांची लागवड व्हावयास पाहिजे, परंतु आपल्या एकट्याने काय साध्य होईल म्हणून या नकारात्मक विचाराने आपण काहीच करत नाही आणि हे कार्य दुसऱ्यावर ढकलतो। परंतु प्रत्येकाने सकारात्मक विचाराने हे जर कार्य केले तर अवघड वाटणारे हे कार्य किती सहजतेने होऊ शकते हे आप्पांनी एवढ्या सोप्या शब्दात आपल्याला समजावून सांगितले आहे की आपण की त्यांनी सांगितल्याच्या नंतर हे कार्य आत्तापर्यंत आपण का केले नाही, या कार्यापासून आपण का दूर पळालो याविषयी मनात ईर्ष्या निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। अशा प्रकारे मला आप्पांनी मांडलेला हा पर्यावरण विषयक विचार मनाला माझ्या स्पर्श करून जाणारा वाटतो। तर अशा स्वरूपाचा आशय आपल्याला या प्रश्नाच्या संदर्भात लिहिता येईल। त्यानंतर 10वीत कुणाचे गुण जास्त असणार कुणाचे कमी असणार, पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखे तुम्हीच असणार, या वाक्यातून आप्पांना तुम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे ते सोप्या शब्दात सांगा। बघा, अशा स्वरूपाचा जो प्रश्न आहे की हे वाक्य या पाठातीलच आहे, तर त्या वाक्यामधून नेमका आप्पांना विद्यार्थ्यांना कोणता संदेश द्यायचा आहे तो तुम्हाला उलगडून दाखवायचा आहे। तर बघूयात आपण। प्रस्तुत आप्पांचे पत्र या पाठात आप्पा विद्यार्थ्यांशी हितकूच करताना स्वतःला पटणारे विचार सांगतात। ते म्हणतात की 10वीत कुणाला जास्त गुण पडतील तर कुणाला कमी पडतील, परंतु या संख्यात्मक गुणापेक्षा तुमच्या मते मूल्यात्मक गुण असणे गरजेचे आहे या विचाराला ते प्राधान्य देतात। त्यासाठी विद्यार्थ्यांना ते गुणांची चिंता करू नका, आनंदी जगा, मनसोक्त जगा असा संदेश देतात। फक्त
हे करत असताना ते सांगतात की तुम्ही करत असलेले कार्य असे मन लावून करा, असे मन ओतून करा की ते जगात सर्वोत्कृष्ट असले पाहिजे। त्या कार्याने तुम्ही नावारूपास आल्यावर तुम्हाला शाळेतील गुण कोणीही विचारणार नाही, तर तुमच्या कार्यातून दाखवलेल्या गुणांची महती लोक गातील। म्हणून आपल्यातील त्या गुणांचा शोध घ्या व त्यांना विकसित करा। प्रत्येकामध्ये काही नवीन कार्य करण्याचे सुप्त गुण दडलेले असतात, त्यांना सकारात्मक चालना द्या। आवडीच्या कार्यात जीव होता, इतर करता तेच कार्य वेगळ्या पद्धतीने करा, ज्याने इतरात तुम्ही उठून दिसाल आणि त्याने तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखे तुम्हीच असाल। असा एक महत्त्वपूर्ण संदेश अप्पांनी या पाठात या विधानातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे माझे मत आहे। बघा, अशा स्वरूपाचा आशय आपल्याला या प्रश्नाच्या संदर्भात लिहिता येईल। आपल्याला तो पाठ जर चांगल्या प्रकारे समजला, तो पाठ जर आपण चांगल्या प्रकारे समजावून घेतला, तर निश्चितच एक आदर्श आणि सुटसुटीत आशय आपण त्या प्रश्नाच्या संदर्भात तयार करू शकतो। मग तो प्रश्न कोणताही विचारला जाव, तर त्यासाठी प्रत्येक पाठ हा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासावा अशी मी अपेक्षा करतो। तर अशा स्वरूपाचा अप्पांचे पत्र हा जो पाठ आहे तो आपण विविध प्रश्नांच्या माध्यमातून त्या पाठावर चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही जी माहिती आहे ही तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।